कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. शिवसेनेच्या पूजाताई लष्करे यांच्या अभ्यासिका वर्गाद्वारे मुलांना संस्कारयुक्त शिक्षण देण्याचा नवा उपक्रम, तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त. संस्कारयुक्त शिक्षण देऊन मुलांना सुसंस्कृत करण्यासाठी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुका प्रमुख श्रीमती पूजाताई अण्णासाहेब लष्करे ह्या गेल्या 2 वर्षापासून कार्यरत असून त्यांनी भटक्या विमुक्त जातीच्या मुलांसाठी अभ्यासिका वर्गाद्वारे सुरू केलेल्या संस्कारक्षम शिक्षण उपक्रमाला नेवासा येथील बाल चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अंतर्गत भटके विमुक्त विभाग प्रतिष्ठान संचलित अभ्यासिका वर्ग चालविले जातात. शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, संघटन या 4 विषयांवर हे पूजाताई लष्करे या लक्ष्मीनगर येथे अभ्यासिका वर्ग चालवतात. तर त्यांच्याच पुढाकाराने मार्केट कमिटी येथे भारती परदेसी व मध्यमेश्वर नगर येथे सारिका कुंडारे हे अभ्यासिका वर्ग चालवितात. तर या अभ्यासिका वर्गाला भटक्या विमुक्त समाजातील पहिली व 7वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग देखील असतो. भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान संचालित या माध्यमातून भटके विमुक्त विकास म्हणजे भटके जे समाज आहे त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर आम्ही एक असं कार्य संघाच्या माध्यमातून चालू केलेलं आहे नेवाशा तालुक्यात की ह्या समाजासाठी हे जे मुलं आहेत जे शिक्षणापासून आणि संस्कारापासून वंचित आहेत तर यांच्यासाठी आम्हाला कसं वेळ देता येईल, किंवा आम्हाला नाही तर हे समाजाची प्रत्येक जबाबदार व्यक्तीची जबाबदारी आहे का ह्या समाजासाठी त्यांनी थोडंफार तरी लक्ष दिलं पाहिजे. असे अनेक मुलं आहेत जे शिक्षणापासून वंचित राहतात आणि त्यांच्या आई बापा बाहेर मजुरी करतात म्हणून त्यांना घरातल्या मुलांना ते वेळ देता येत नाही. तर आमच्या RSS संघ स्वयंसेवक ह्या माध्यमातून आम्हाला असं कार्य दिलं गेलेलं आहे का आपण ते 1 ते 1.5 तास ह्या मुलांसाठी द्यायचं आहे. ते भटके समाज विकास प्रतिष्ठान पण सगळं समाजाकडून त्यासाठी करू शकतो आणि माझी समाजाला विनंती राहील का असं कार्य या ठिकाणी चालू आहे. गेले 2 वर्ष झालेत मी हा अभ्यासिका चालवते आणि आत्तापर्यंत म्हणजे जी मदत समाजाकडून पाहिजे मी कधी बाहेर सांगितलं नाही किंवा काही नाही, पण आज मला फक्त एक विनंती करून असं सांगू वाटतं की मुलं आहेत वंचित आहेत त्यांना त्या सुविधा भेटत नाही आहे, पण आपल्या माध्यमातून जर आपण त्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोच केल्या तर खूप म्हणजे बरेचसे मुलांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतो. फक्त एवढी विनंती आहे ह्या वर्गांना ह्या मुलांना तुम्ही सहकार्य करा. अजून असे भरपूर वर्ग आपल्याला उघडायचे आहे नेवाशा तालुक्यात, ते तुमच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काय सहकार्य करता येईल ते तुम्ही करावा ही माझी नम्र विनंती. प्रतिनिधी सुधीर चव्हाण, कॉमन न्यूज मराठी, नेवासा.